नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण या प्रकरणामध्ये गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य कसे शोधावे या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत। तर गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य शोधण्यासाठी पुस्तकामध्ये आणखी वेगवेगळी बरीच सूत्र आणि वेगवेगळी माहिती दिलेली आहे, त्यानुसार त्यांचा वापर करून आपल्याला गुरुत्वीय त्वरण शोधता येईलच। पण प्रत्यक्ष कृती करून आपण एखाद्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण शोधू शकतो का, हा प्रश्न मनात घोळत होता आणि त्याला उत्तर मिळालेलं आहे न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणाच्या सहाय्याने। म्हणजे यामध्ये आपल्याला विस्थापन एस जर माहिती असेल आणि लागणारा कालावधी टी म्हणजे वस्तू एखाद्या ठिकाणाहून सोडल्यानंतर खाली पोहोचण्यासाठी जमिनीवर पोहोचण्यासाठी त्याला लागणारा कालावधी जर आपल्याला निश्चित कळाला तर आपल्याला त्या ठिकाणी त्या विशिष्ट प्रदेशामध्ये असलेलं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण किती आहे हे शोधता येईल, हे गणित आपल्याला करता येईल। कारण वस्तू जेव्हा वरून सोडली तेव्हा तिची आरंभीची गती शून्य असणार, त्यामुळं ही किंमत शून्य येणार आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या किमती जर आपण घातल्या तर आपल्याला जी म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य शोधता येतं। अर्थातच या ठिकाणी वेळ अचूक मोजता येणं हे कठीण आहे आणि असं कठीण काम करण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक साधनांची गरज असते। परंतु आमचे काही शिक्षक मित्र, विज्ञान शिक्षक मित्र, आर डी पिष्टे सर असतील, आमचे राजीव कावडे सर असतील, त्याचबरोबर मठपती सर असतील, हे सर्व जेव्हा आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसल्यानंतर सर्वांच्या समोर हा मुद्दा मांडला की आपल्याला हे काम करायचं आहे, चला आपण काय करता येईल त्या वेगवेगळ्या समस्या पाहू आणि विचार करू, तर त्याप्रमाणे चर्चा करत असताना असं लक्षात आलं की व्हिडिओ एडिटिंग ॲप्स जे असतात या व्हिडिओ एडिटिंग ॲप्समध्ये अतिशय बारकाईनं वेळ मोजण्याची आणि वेळेप्रमाणे त्या ठिकाणी व्हिडिओ कट करण्याची सुविधा असते, त्याचा वापर करून घेऊन आपल्याला काही करता येतं का असा एक विचार सुरू झाला आणि त्याप्रमाणे व्हिडिओ शो या ॲपच्या सहाय्यानं आम्ही 2 मीटर उंचीवरून सोडलेली वस्तू तिला खाली पोहोचायला किती वेळ लागेल हे मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केल्यानंतर आम्हाला टीची किंमत मिळाली। एस 2 मीटर ही किंमत आधीच माहिती आहे, अशा पद्धतीनं आम्ही ते काढायचा प्रयत्न केलेला आहे। आता ती किंमत आपण कशी काढली हे यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहू। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्र, तसा आता आपण एक व्हिडिओ पाहिला त्याप्रमाणे आता प्रत्यक्षामध्ये जी गणितं करायची आहेत ती गणितं आपल्याला कशी करायची आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। गुरुत्वीय त्वरण म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी कसा काढायचा आहे, वस्तू ए या ठिकाणापासून म्हणजे 2 मीटर उंचीवरून खाली सोडलेली आहे, तिला खाली यायला लागणारा कालावधी आहे टी 0.64 सेकंद किंवा 0.64 सेकंद इतका कालावधी त्याला लागलेला आहे। तर मग आता या सगळ्या किमती आपण ह्या न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणामध्ये जर घातल्या तर आपल्याला उत्तर काढता येतं। म्हणजे यू म्हणजे आरंभीची गती त्याची 0 असेल मीटर प्रति सेकंद, एस म्हणजे विस्थापन असेल 2 मीटरचं आणि टी आहे 0.64 सेकंद। मग आता ह्या सर्व किमती आपण समीकरणामध्ये घालू आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करू। 2 मीटर एस बरोबर यू 0 असल्यामुळे त्याचा गुणाकार 0 येणार आहे अधिक 1/2 जी गुणिले टीचा वर्ग, तर टी इथं आहे म्हणजे 0.64 सेकंदचा वर्ग। आता समीकरणामध्ये हे 0 गेलेलं आहे, इथं 1/2 जी गुणिले ही 0.64 सेकंदचा वर्ग आहे। आता जी फक्त समीकरणाच्या त्याच बाजूला ठेवायचं आणि उरलेल्या सर्व राशी समीकरणाच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला घालवायचे आहेत। अशा जात असताना छेदामध्ये असलेला हा 2 पलीकडं अंशामध्ये जाईल आणि इथं अंशामध्ये असलेली ही संख्या पलीकडच्या बाजूला जाताना छेदामध्ये जाईल आणि म्हणून जी बरोबर 2 मीटर गुणिले 2
छेद 0.64 सेकंद कंसाचा वर्ग इतकं येईल. आता 2×2=4 आणि 0.64 सेकंदचा वर्ग केला तर तो 0.4096 सेकंद वर्ग इतका येणार आहे. यांचा जर भागाकार घेतला, यांची जर किंमत काढली, तर ती येते जी बरोबर 9.7656 मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य आपल्याला प्रत्यक्ष प्रयोग करून सुद्धा काढता येतं. फक्त आपल्याला त्या ठिकाणी अचूक वेळ नोंदवता येणं गरजेचं आहे. याच्यात छोटीशी जरी चूक झाली तरी मात्र आपल्याला किंमत चुकीची मिळणार आहे, हे लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यामुळं आपण ही प्रयोगानं सिद्ध करू शकतो आणि गुरुत्वीय त्वरण काढू शकतो. आता गुरुत्वीय त्वरण काढता आलं तर मग तीच किंमत वापरून आपल्याला एखाद्या वस्तूवर गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण बल किती प्रयुक्त झालं असेल हेही काढता येईल. त्याच्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी मी आत्ता आपल्यासमोर मांडलेलं आहे की गुरुत्वीय त्वरणामध्ये त्वरणामुळं 0.5 किलोग्रॅम वस्तुमानाची एक वस्तू आहे, तर त्यावर त्या विशिष्ट ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल किती असेल. तर मग गुरुत्वाकर्षण बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. तर मग 0.5 किलोग्रॅम गुणिले 9.7656 मीटर प्रति सेकंद वर्ग यांचा गुणाकार करायचा आहे आणि हा गुणाकार येतो 4.8828 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग. किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग म्हणजेच न्यूटन. म्हणजे त्या वस्तूवर एकूण 4.8828 न्यूटन इतके बल प्रयुक्त झालेले असेल. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या वस्तूवर किती गुरुत्वाकर्षण बल कार्य करीत आहे हे निश्चित करू शकतो प्रत्यक्ष प्रयोग करून. धन्यवाद.